श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बुधवारी 24 जुलैला आहे संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पांची अतिशय प्रिय तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी. या दिवशी अनेक जण व्रत करतात, उपवास करतात. गणपती बाप्पांची मनोभावे जर आपण या दिवशी पूजा केली, उपासना केली, तर गणपती बाप्पा आपल्या कितीही कठीण इच्छा पूर्ण करतात. या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर याचे फळ जे आहे तर ते 100% मिळते, कारण गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते, म्हणून या दिवशी केलेले उपाय हे इतर वेळेला केलेल्या उपायांपेक्षा जास्त पटीने फळ देऊन जात असतात. म्हणूनच आपण या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, उपासना करायची आहे, शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि व्रतसुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही जर उपवास करत नसाल, संकष्टीचे व्रत करत नसाल, तरी काहीही हरकत नाही, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला फक्त एक वस्तू जी आहे तर ती लावायची आहे. गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला कोणती वस्तू चिकटवायची आहे तर हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्ही आर्थिक समस्येने ग्रासलेले असाल, जसं की व्यापारधंद्यामध्ये नुकसान होत आहे, कर्ज वाढत आहे, काही केल्याने कर्ज फिटत नसेल, नोकरीमध्ये काही समस्या असतील, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच जे विद्यार्थी आहेत तर त्यांना शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारण्यासाठी किंवा करिअरमध्ये यश मिळण्यासाठी, केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठीसुद्धा विद्यार्थी हा उपाय नक्कीच करू शकतात. तसेच संतानप्राप्तीसाठीसुद्धा स्त्रिया हा उपाय करू शकतात. कोणतीही आपली समस्या असू द्या, ही समस्या नष्ट व्हावी, आपला त्रास कमी व्हावा, आपल्या आयुष्यातील अडचणी दुःखे कमी व्हावीत, मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील हा अतिशय रामबाण उपाय आहे. तसेच जर विवाहामध्ये अडचणी येत असतील, जे विवाह इच्छुक आहेत तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा असे वाटत असेल, आपला विवाह लवकर व्हावा असे वाटत असेल, तरीसुद्धा तुम्ही या दिवशी हा उपाय करू शकता. कोणतीही समस्या असली तरीसुद्धा हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. आता हा जो उपाय आहे तर तो स्त्री, पुरुष किंवा मुले, मुली, वृद्ध व्यक्ती कोणीही करू शकतात, असं कोणतंही वयाचं बंधन नाही. हा उपाय आपल्याला या दिवशी करायचाच आहे, पण त्यासोबतच तुम्हाला जर अतिशय चांगला रिझल्ट हवा असेल तर सलग आपल्याला 21 दिवस हा उपाय करायचा आहे. अत्यंत साधा आणि सोपा असा हा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही जर सलग 21 दिवस करणार असाल आणि जर मध्येच तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला, म्हणजे जसं की सुतक पडलं किंवा पिरियड आले, तर मग काय करायचं? तर तुम्हाला काय करायचं आहे, तेवढे जे दिवस आहेत आपले, म्हणजे सुतक जर पडलं असेल तर ते दिवस, किंवा पिरियडचे जे 4 किंवा 5 दिवस आहेत तर तेवढे आपल्याला दिवस जे आहेत तर ते स्किप करायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. जसं की तुम्ही अगोदर हा उपाय 10 दिवस केला, त्यानंतर जर पिरियड आले तर 5 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा नाही. आणि त्यानंतर तुमचा जेव्हा 6वा दिवस असेल तर त्यानंतर तुम्हाला आपण उपाय जो करत आहोत तर त्याचा 11वा दिवस पकडून पुढे आपल्याला 21 दिवस हा उपाय काउंट करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही कोणत्या वेळेत करू शकता? तर हा उपाय सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये करू शकता. परंतु लक्षात घ्या, पहिल्या दिवशी म्हणजे आपण जो उपाय करणार आहोत तर त्याचा जो पहिला दिवस असणार आहे, तर या दिवशी तुम्ही जी वेळ निवडाल तर हीच वेळ आपल्याला 21 दिवस ठेवायची आहे. थोडंसं 10-15 मिनटे इकडं तिकडं झालं तरीसुद्धा चालेल. आता हा उपाय करणे अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. ही पूजा तुम्ही सेपरेट करू शकता किंवा देवघरामध्ये जरी केली तरी चालेल, किंवा पहिल्या दिवशी तुम्ही सेपरेट करा आणि त्यानंतर देवघरामध्येच केली तरीसुद्धा चालेल. यामध्ये काय करायचं आहे तर तुमच्याकडे जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ करून घ्या. जर मूर्ती असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्या मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक करून घ्यायचा आहे. एका तांबण्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या मूर्तीला
सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही मूर्ती कोरडी करायची आहे. तुम्ही जर सेपरेट पूजा करणार असाल तर एका पाटावरती तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे, त्यावरती अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मध्यभागी तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षता, जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि नैवेद्य म्हणून आपल्याला गुळ, खोबरे किंवा तुम्ही मोदक किंवा बुंदीचे लाडू तर असं ठेवू शकता, किंवा तुम्ही खडीसाखर जरी ठेवली तरीसुद्धा चालेल, किंवा खोबरं जे आहे तर ते आणि खडीसाखर तर असं मिक्स करून जरी तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे. यानंतर बाप्पांची आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती चिकटवायची आहे. आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहेत तर यांची जर आपण पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व विघ्ने, संकटे तर यांचा नाश होतो. गणपती बाप्पांची आराधना केल्यामुळे आपल्याला बुद्धी आणि विवेक प्राप्तीसुद्धा होत असते, तसेच धन, संपत्ती, संततीसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. आपल्याला मनोइच्छित फळ जे आहे तर ते गणपती बाप्पांच्या उपासनेमुळे मिळत असते. त्यामुळे आपल्याला उपाय करताना अतिशय श्रद्धेने आणि विश्वास ठेवून उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बघा, तूप लागणार आहे, यानंतर आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे आणि आपल्याला तांदूळ लागणार आहेत म्हणजे अक्षता लागणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तूप आणि हळद एकत्र घ्यायचं आहे आणि त्याचा टिळा जो आहे तर तो गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला अक्षता ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या अक्षता ज्या आहेत तर त्या आपल्याला या टिळ्यावरती चिकटवायच्या आहेत आणि आपलं जे अनामिका बोट आहे, उजव्या हाताची अनामिका, तर या बोटाने आपल्याला हा उपाय करायचा आहे, म्हणजे हा टिळक आपल्याला गणपती बाप्पांना करायचा आहे. बघा, तूप आणि हळद एकत्र करायचं, त्याचा टिळा लावायचा आणि त्यावरती आपल्याला अक्षता ज्या आहेत तर त्या चिकटवायच्या आहेत. मग तुम्ही कितीही 2, 5, 7 अक्षता चिकटवू शकता. तुमची जशी मूर्ती असेल, म्हणजे छोटी मूर्ती असेल तर कमी अक्षता चिकटतील, किंवा जास्त मोठी असेल तर जास्त अक्षता चिकटतील आणि तांदूळ जे आपण घेणार आहोत तर ते अखंड असावेत आणि अगोदर वापरलेले नसावेत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि यानंतर ह्या अक्षता जर त्यांच्या कपाळावरती चिकटल्या तर अशी मान्यता आहे की आपण जर बाप्पांना अक्षतांचा टिळा लावला तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या 100% पूर्ण होत असतात. आपल्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होत असते, संतान सुख मिळते, अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होत असते. तर अशा प्रकारे तुम्ही या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा करा आणि त्यानंतर सलग 21 दिवस जरी विधिवत पूजा केली नाही तरी चालेल. फक्त आपल्याला हा तूप आणि हळद एकत्र करून टिळा करायचा आहे, त्यावरती आपल्याला अक्षता चिकटवायच्या आहेत. एवढं जरी तुम्ही रोज जी वेळ निवडलेली आहे तर त्या वेळेमध्ये केलं तरीसुद्धा तुमची जी काही इच्छा आहे तर ते बाप्पा जे आहेत तर ते पूर्ण करत असतात. यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तर बाप्पांचा जो तुम्हाला मंत्र येतो तर तो तुम्हाला 108 वेळेला म्हणायचा आहे. तसेच एक वेळेला तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि एक वेळेला तुम्हाला गणपती स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे. आणि दररोज आपल्याला गणपती बाप्पांसमोर 5 धणे आणि थोडासा गुळ तर प्रसाद स्वरूपामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि यानंतर काय करायचं आहे तर गुळ जो आहे तर तो घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. धणे जे आहेत तर ते आपल्याला 21 दिवसाचे धणे एका वेगळ्या बाजूला ठेवून द्यायचे आहेत. आणि 21व्या दिवशी काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना 11, 21 किंवा 1.25 किलो बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ते प्रसाद स्वरूपामध्ये घरामध्ये किंवा आजूबाजूला शेजाऱ्यांना तुम्ही देऊ शकता. आणि धणे जे आपण एका बाजूला गोळा केलेले आहेत तर ते तुम्ही त्यानंतर वापरलेत घरामध्ये तरीसुद्धा चालतील.